अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे सहकारी मेनानाजी पांडे साहेब, शिवाजीराव नेहे, प्राध्यापक बाळासाहेब सेटे, विक्रम नवले, शाईनाथ नवले, आज दिनांकच्या अमोल सिरके यांच्या ह्या दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून पक्षाच्या वतीनं काही भूमिका विशद करण्यासाठी आपणा सर्वांच्या समोर आज आम्ही आलो आहे. 2 दिवसापूर्वी जी घटना घडली, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राहत्या घरी खाजगी निवासस्थानी एसटी महामंडळाचे कर्मचारी असं भासवून भारतीय जनता पार्टी विशेष करून या पक्षानं पडद्या आडून जी काही एक भूमिका बजावली त्यातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर हल्ला झाला. हल्ला होत असताना सुद्धा संयमानं खासदार सुळेताई यांनी फार विनम्रपणे सांगितलं की मी तुमची सगळी बाजू ऐकून घ्यायला तयार आहे, आपण आपले प्रश्न मांडावेत, मी ऐकायला तयार आहे. पण ते कोणी ऐकत नव्हते, ते प्रश्न मांडायला आलेच नव्हते. एसटी महामंडळांच्या सेवकांच्या बाजूनं काही बोलावं ही त्यांची भूमिकाच नव्हती. ते आले होते राजकीय उद्देशानं, ते आले होते बदलतं राजकारण जे गुन्हेगारीच्या बाजूनं आज चाललंय त्याचं एक वळण म्हणून ते आले होते. राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये लोकशाही मूल्यांचा जो ऱ्हास सुरू आहे, एक नवा दहशतवाद ज्याला राजकीय दहशतवाद म्हणताय, असा नवा राजकीय दहशतवाद जन्माला येतोय, जो गेले 2-2.5 वर्ष आपण सर्वजण महाराष्ट्रातली तमाम मंडळी आपण अनुभवतोय, तो त्याचाच एक भाग होता. आदरणीय पवारसाहेबांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं, वेगवेगळ्या युनियनचं सर्वांना एकत्र करून अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं वेळोवेळी त्यांच्या हिताची भूमिका घेतलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं जे काही आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनात महाआघाडी सरकारच्या वतीनं सुद्धा वेळोवेळी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूचीच भूमिका घेतली गेली. मग ती पगारवाढीची भूमिका असेल, अगर अन्य भूमिका असतील, आंदोलक कितीही पण त्वेषानं बोलले तरीही सुद्धा आंदोलकांच्या बाजूनं सातत्यपूर्वक सहानुभूतीची आणि त्यांच्या काही मागण्या न्यायाच्या आहेत याची जाणीव ठेवून महाविकास आघाडीचं सरकार हे कामगार हिताच्या बाजूनं राहिलं हे आपण बघितलंय, हे आपण पाहिलंय सर्वांनी. त्यानंतर नवाच प्रश्न जो समोर आला, एसटी महामंडळ हे महाराष्ट्र राज्य शासनामध्ये विलीन करावं, हा एक धोरणात्मक निर्णय आहे. हा निर्णय घ्यावायचा असेलच तर तो राज्य सरकार विचारपूर्वक तो निर्णय घेऊ पण शकेल, पण तो काही ताबडतोबीनं लगेचच त्या निर्णयाच्या बद्दल हट्टाला पेटून तो निर्णय लगेच होईल अशी परिस्थिती नव्हती आणि नाही. त्या दृष्टीनं कोर्टानं सुद्धा जे निर्णय दिले त्या सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी महाविकास आघाडी सरकारनं केली. त्या आंदोलनाला राज्य सरकारकडनं जे जे काही सकारात्मक निर्णय घ्यायला पाहिजे होते ते निर्णय घेतले गेलेत. त्यामुळे परवा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर ज्या प्रकारचा हल्ला चढवण्यात आला तो कामगार हिताचा नव्हता, कामगारांच्या बाजूचा पण नव्हता, कामगारांचा पण नव्हता, हे एक राजकीय षड्यंत्र होतं आणि तो एक राजकीय दहशतवाद होता हे मी आपणा सर्वांच्या समोर स्पष्ट करू इच्छितो. यापूर्वी लोकसभेत पण आणि यापूर्वी विधानसभेत पण जे जे विरोधी पक्ष होऊन गेले त्या सगळ्या विरोधी पक्षांनी महाराष्ट्राची आणि ह्या देशाची शान वाढवलेली आहे. विरोधी बाकावर बसण्याची जी संहिता आहे ती जपलेली आहे. मी स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंचं लोकसभेतलं उदाहरण मुद्दाम देईल. कॉम्रेड डांगे असोत की इतर मान्यवर नेतेगण असोत,
यांचं भाषण ऐकताना ते सभागृहामध्ये उपस्थित असायचे. विरोधी बाकावर बसलेल्या कोणत्याही विरोधकाचं सगळं म्हणणं ऐकून घेण्यामध्ये ते पुढे असायचे आणि विरोधकांचं म्हणणं समजून घेण्याची भूमिका ठेवायचे आणि विरोधक सुद्धा सगळी संहिता पाळून चालायचे. आज पण लोकसभेमध्ये काँग्रेस विरोधी पक्ष आहे. जी काही एक संहिता आहे ती जपून आज त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आज काम करतोय. पण महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे गेल्या 2.5 वर्षात? असेंब्लीमध्ये बसलेले जे काही विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांचं 2.5 वर्षातलं वागणं कसं आहे? हे वागणं राजकीय शिष्टाचाराला धरून आहे का? हे विरोधी पक्षामध्ये विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांच्या भूमिकेला धरून आहे का? याचा आढावा घेता येईल ना आपल्या सर्वांना. दुर्दैवाने कोरोना आला. 2 वर्ष जवळजवळ त्या कोरोनामध्ये गेले. आर्थिक समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या. केंद्र सरकारकडनं जी मदत मिळायला पाहिजे होती ती मिळत नव्हती. राज्याच्या हक्काचा जो निधी आहे तो पण येत नव्हता. कोरोनाचा कहर मात्र अधिक वाढत चालला होता. अशा परिस्थितीत सुद्धा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या सर्वांनी फार संयमानं, शांतपणे, निर्धारानं आणि पूर्ण ताकदीनिशी कोरोना घालवण्यासाठीचे प्रयत्न केले. तमाम जनतेला धीर दिला. त्यासाठी आवश्यक आहे तेवढा आर्थिक निधी खर्च केला. याही काळात, कोरोनाच्या काळात सुद्धा विरोधी बाकावर बसलेल्या तमाम नेत्यांनी कोरोनामध्ये सुद्धा राजकारण केलं हे आपण सर्वांनी पाहिलं. एका बाजूनं सरकारला अडचणीत आणायचं, सरकारला जेरीस आणण्याचे प्रयत्न करायचे, सरकारमध्ये काम करणाऱ्या तमाम मुख्यमंत्र्यांचं, सर्वच नेतेगणांचं, मंत्री महोदयांचं मानसिक धैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करायचा, त्यांचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न करायचा, निधीच्या बाजूनं अडवणूक करायची. असे प्रकार सातत्यानं गेल्या 2 वर्षात आपण पाहत आलेलो आहे आणि गेल्या 5-6 महिन्यामधलं चित्र तर अधिक स्पष्टपणे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम नागरिकांच्या पुढं आहे. काय काय प्रकार चाललेत, ईडीच्या नावाखाली कुणाकुणावर आत्ता कारवाई केली जाते, त्याशिवाय इतर ज्या ज्या काही चौकशा लावल्या जात आहेत ज्याचा संबंध केंद्र सरकारशी येतो, ज्या एजन्सी केंद्र सरकारच्या म्हणून काम करतात त्या एजन्सी आज महाआघाडीच्या नेत्यांना ज्या प्रकारे त्यांची मानसिक छळवणूक करण्याचा प्रयत्न करतायत. साधे साधे प्रश्न सहज आपल्याही मनात येतात ना. मागच्या 5 वर्षापूर्वी तर एकत्रितपणे गव्हर्नमेंट होतं. मग त्या काळामध्ये तुमचे सहकारी असलेले शिवसेनेचे नेतेगण यांच्यावर ईडीनं कारवाई केली नाही, ईडीच्या चौकशा झाल्या नाहीत, मग त्या आत्ताच कशा होत आहेत? ते तुमच्याबरोबर राहिले नाही म्हणून, सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांनी मदत केली नाही म्हणून मनात असलेला हा संताप व्यक्त करण्यासाठी आज ईडीचा वापर केला जातोय हे स्पष्टपणे आज आपल्या सर्वांच्या नजरेला येत आहे. हा जो काही सगळा प्रकार आहे हा सगळा प्रकार लोकशाही मूल्यांना आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेला हा काही प्रकार सगळा साजेसा चालू नाही. भाजपनं ज्या ज्या प्रकारे दररोज मीडियाच्या मार्फत जे जे म्हणून काही आरोपांचे सत्र सुरू आहेत हे सगळे प्रकार पाहिल्यावर या व्यापक राजकारणाचा काही भाग तमाम जनतेच्या समोर आणून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्वीचा जनसंघ, आत्ताचा भाजपा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना सुद्धा बदनाम करण्याचं काही सोडलं नाही. जेवढे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या संबंधानं स्वातंत्र्यामध्ये जे संदेश द्यायला पाहिजे होते त्याऐवजी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक खराब करण्याचे प्रयत्न केल्याचं आपण सर्वांनी पाहिलंय. आजही पण राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये जे जे काही प्रकार आज सुरू आहेत, वैयक्तिकरित्या त्यांची बदनामी करणं, मुद्दाम त्यांची टिंगलटबाळी करणं, त्यांचं राजकारणातली आणि विरोधी पक्ष म्हणून जी जबाबदारी आहे ती मलिन करण्याचा प्रयत्न करणं भाजप आज हे सगळं करतोय की आज पण दिसतंय ना आपल्याला. एका बाजूनं तुम्ही सकारात्मक तुमचं काम पुढं मीडियाच्या मार्फत नेलं,
आमची हरकत असायचं काहीच कारण नाही. पण भाजपामध्ये एक यंत्रणा अशी काम करते जी निगेटिव्ह नकारात्मक काम करते, ती फक्त आपल्या विरोधी पक्षांना डॅमेज करण्यासाठी, बदनाम करण्यासाठी, खोटे नाटे आरोप त्यांच्यावर करून त्यांचं मानसिक धैर्य खच्ची करण्यासाठी, त्यांना जेलमध्ये डांबण्यासाठी हे जे जे काही प्रकार आज चालू आहेत यासाठी एक यंत्रणा पूर्णपणे काम करते. तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करताय, सरकार तुमचं आहे, सरकारच्या बाजूने जी कामं झाली ती जरूर सांगा, लोक पण ऐकतील आणि लोक पण विश्वास ठेवतील. पण जेव्हा सोमय्या बोलतात तेव्हा ईडीनं बोलायचं ते सोमय्या कसे बोलतात? ईडीनं जी बाब प्रेस समोर येऊन सांगावी त्यांच्या प्रतिनिधींनी, ते सोमय्या कसे बोलतात? सोमय्या तर काही ईडीचे प्रवक्ते नाहीत, ते कसं बोलतात? सरळ आहे, हे स्पष्टपणे आहे की जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणाच्या पाठीमागं एक संताप आहे. आणि तो संताप हा आहे की मागचे 5 वर्ष आमचं गव्हर्नमेंट होतं, आताही आमचं सरकार असायला पाहिजे होतं, आपलं सरकार नाही, त्याच्यामुळं जे काही आज जो काही थैथयाट राजकारणात भाजपचा सुरू आहे हे त्या थैथयाटाचं सरळ सरळ होत असलेलं, सुस्पष्टपणे होत असलेलं प्रदर्शन आहे. केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता गेली, काँग्रेस कधी पण असं वागलेलं नाही, UPA चे घटक पक्ष पण असे वागलेले नाहीत. लोकशाही तत्वानुसार, घटनेच्या नुसार आपणास जर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली तर विरोधी भूमिका बजावताना महाराष्ट्राचे प्रश्न असतील जरूर बोलावेत, रयतेचे प्रश्न जरूर मांडावेत, पण राजकारणात ज्या पद्धतीनं केलं जाते ते राजकारण समाजहिताचं नाही, ते राजकारण लोकशाहीच्या हिताचं नाही, ते राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं नाही हे तमाम जनतेला आज समजतं आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात जर अधिक संतापजनक, अधिक निंदाजनक अशी जर कोणती घटना असेल तर परवा घटलेली आदरणीय पवारसाहेब यांच्या घरावर झालेला हल्ला, हा मी म्हटलं त्याप्रमाणे एक राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. भाजपाच्या विरोधी बोलाल तुमची चौकशी सुरू, हा राजकीय दहशतवाद आहे. भाजपाच्या विरोधात बोलाल ED कडनं चौकशी सुरू, हा राजकीय दहशतवाद आहे. हा दहशतवाद पोसायचा आणि सरकारच्या विरोधात कुणी पण बोलू नये अशाच प्रकारचं वातावरण तयार करायचं. आणि महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी जी एकसंघपणे काम करते, एका सुरात जे काही काम आज करते, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा उत्तमरित्या महाराष्ट्र सांभाळला जातोय आणि तो सर्वच आघाड्यांच्या वरती सांभाळला जातोय. शेतकऱ्यांच्या बाजूनं जी जी मदत करायची ती केली जाते, ST कामगार कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडं पण अत्यंत मानवतेच्या दृष्टीनं आणि त्यांच्या हक्काच्या दृष्टीनं बघितलं जाते. वेगवेगळ्या आघाडीवर, मग ती कोरोनाची असेल अगर इतर सगळ्या आघाड्या असतील, त्यावर उत्तम रीतीनं काम आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी करते. हे जर सगळं उत्तम रीतीनं चालू आहे तर मग अशा स्थितीमध्ये भाजपा ज्या पद्धतीचं राजकारण करतोय ते राजकारण जनहिताचं, लोकहिताचं नाही हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं ठासून सांगावं यासाठी आजची खरी तर ही प्रेस कॉन्फरन्स आहे. आज या परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं, तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही हीच भूमिका सर्वांच्याकडं मांडू इच्छितो की राजकारण आपण लोकशाही मूल्यांचं करतोय आणि विशेष असं आहे की देश स्वतंत्र झाल्यानंतर अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे, 75वं वर्ष सुरू आहे. 75व्या वर्षी ही अवस्था लोकशाहीच्या मूल्यांचं, आज जे काही दर्शन आपण पाहतोय की सगळे मूल्य आज घसरत चाललेत, हे सगळं चित्र पाहिल्याच्या नंतर सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण व्हावी असं आजचं वातावरण आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपली म्हणून जी संहिता आहे ती सांभाळावी. विरोधी बाकावर बसलेल्या भाजपानं जरूर प्रश्नांच्या वरती बोलावं, प्रश्नांच्या वरती भांडावं, त्यात कोणतंही पण वावगं नाही, पण केवळ निंदा नालस्ती, केवळ फक्त आणि फक्त सुडाचं राजकारण, असल्या प्रकारचं राजकारण जेव्हा होतंय तेव्हा ते राजकारण मात्र समाजहिताचं नाही. हा शेवटचा हा केलेला एक वार होता, आता काहीच होत नाही ना. आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी आली, मग चला आता फांद्यांना लोंबकळण्याऐवजी मुळावरच घाव घाला, पण हे सर्वात वाईट आहे. असलं वाईट काम होऊ नये, असं जर कुणी केलं तर उद्या राजकारणाची अवस्था काय राहील, हा समाज कुणाकडे बघील, या रयतेनं कुणाकडे बघावं, हे सगळे प्रश्न आज तयार होत आहेत. अतिशय शांतपणे
तीनही आघाडीतल्या तीनही पक्षांनी कालचा प्रकार संयमानं घेतलेला आहे. आदरणीय पवारसाहेब असोत की पवार कुटुंबियातील सर्वच नेतेगण असोत, सर्वांनीसुद्धा फार संयमानं हा सगळा प्रकार हाताळला. त्याच संयमानं अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपली भूमिका विशद करावी, संयमानं करावी याच हेतूनं आम्ही आज प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं तमाम जनतेच्या हेच निदर्शनास आणून देऊ इच्छितोय की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं राजकारण एक चुकीचं वळण घेतंय. अशा काळामध्ये काँग्रेसचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. काँग्रेसच्या विचारानंच देश पुढे जाईल. मग कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अगर शिवसेनेसारखा पक्षसुद्धा एक समाजहिताची भूमिका घेतो आणि महाराष्ट्रामध्ये आघाडीचं नेतृत्व करून उत्तम रीतीनं आज हे सरकार चालवतोय, या सगळ्या परिस्थितीमध्ये आज जे चालू आहे ते जनहिताचं राजकारण आहे. या हिताला बाधा आणण्याचा प्रयत्न इतर राजकीय पक्षांनी करू नये एवढीच फक्त अपेक्षा आज या ठिकाणी व्यक्त करतो आणि चुकीच्या राजकारणाचा धिक्कार किंवा निषेध करून थांबतो. ज्येष्ठ नेते माननीय मधुभाऊ शिवाजीरावांनी हे शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेटे सर, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले, आपले जे कार्यकर्ते साईनाथ नवले, आज आपल्या चॅनलमार्फत आम्ही 2-3 खुलासे देण्यासाठी आपल्या चॅनलवर आलेलो आहे. जनतेला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. गेली काही दिवसांपासून राज्यामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं 2.5 वर्षापूर्वी, हे सरकार स्थापन करण्यामध्ये माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, शिवसेना नेते उद्धवजी ठाकरे आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत अशा या सर्व नेतेमंडळींनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. भारतीय जनता पक्षाचे राज्यात जास्त आमदार निवडून येऊनही त्यांनी एक पहाटेच्या शपथविधीचं नाटक केलं, परंतु सर्व आमच्या महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी ती नाटक कंपनी बंद केली आणि तेव्हापासून जे सरकार स्थापन न करण्याचं जी सल आहे ती कायमच या भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींना आहे. आणि म्हणून विकासाच्या कार्यक्रमावर बोलण्यापेक्षा, महाराष्ट्राच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न, समाजाचे प्रश्न इतके आहेत राज्यामध्ये आणि चांगल्या तऱ्हेने काम राज्यात महाराष्ट्रात चालू आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सरकारने चांगलं काम केलं, परंतु चुकीची प्रसिद्धी आणि फक्त महाविकास आघाडीचे नेतेमंडळींना बदनाम करणे एवढंच षडयंत्र फक्त भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींचं आहे. आणि केंद्रामध्ये जे मोदींचं सरकार आहे तर या सरकारचा आधार घेऊन केंद्राच्या ज्या यंत्रणा प्रत्येक राज्यात कार्यरत असतात, मग त्यामध्ये ED आलं, त्याच्यामध्ये IT, इन्कम टॅक्स, आणखीन जेवढ्या जेवढ्या केंद्राच्या यंत्रणा आहेत, तर जिथे भाजपचं सरकार नाही अशा राज्यांमध्ये फक्त या केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून महाविकास आघाडीतल्या सर्व नेतेमंडळींना टार्गेट करण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतंय. त्याचाच परिणाम म्हणून इथे जे काही केसेस दाखल झाल्या, मंत्र्यांवर झाल्या, नेतेमंडळींवर झाल्या, ED चौकशा सुरू झाल्या, तर तो त्या एक षडयंत्राचा तो भाग आहे. दुसरी जी गोष्ट, गेली 2-3 महिन्यापासून ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाची झाली, तर हा ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप हा कुणी सुरू केला? सुरुवातीला सदाभाऊ खोत आणि
जे स्वयंघोषित नेते जे आहेत गोपीचंद पडळकर, की ज्या माणसांनी कुठं ग्रामपंचायतसुद्धा लढवली नाही, कुठं निवडून आले नाही, एक समाजाचं, एक धनगर समाजाचं फक्त स्वयंघोषित असे ते नेते आहेत, फक्त निवडणुका लढवतात, कुठेही निवडून येत नाहीत, अशा या महाशयांना आताशी धरून फक्त काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम गोपीचंद पडळकर करतात. एसटीचा कर्मचाऱ्यांचा संप जो चिघळवला आहे, सुरुवातीला हुतात्मा स्मारक किंवा आझाद मैदान इथे जे काही आंदोलनं होतात मुंबईमध्ये, तर आझाद मैदानच्या आंदोलनाच्या सुरुवातीला हे पडळकर महाशय आणि खोत महाशय तिथे होते. तसं ते काय एसटीच्या कुठल्याही कर्मचारी युनियनचे पदाधिकारी नाहीत. एसटीचे जे कर्मचाऱ्यांच्या युनियन आहेत, गेली कैक वर्ष एसटी महामंडळाची स्थापना झाल्यापासून त्यांच्या अधिकृत युनियन आहेत ना, आणि त्यांचे अधिवेशनं होतात, त्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडले जातात युनियनमार्फत, एसटी महामंडळाचे अधिवेशनं होतात. या सगळ्या अधिवेशनाला सर्व पक्षाचे नेतेमंडळी हजर असतात, पवारसाहेब प्रत्येक अधिवेशनाला हजर असतात, काँग्रेसचे नेतेमंडळी हजर असतात, आणि सर्व त्या व्यासपीठावर प्रश्न मांडले जातात. परंतु त्यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप हा चिघळायचा होता, त्यांना मिटवायचा नव्हता. त्यांनी एकच मागणी फक्त लावून धरली की एसटी महामंडळाचं विलिनीकरण. विलिनीकरण केल्यानंतर सगळे प्रश्न सुटतील असं त्यांनी एक भ्रम या कामगारांमध्ये करून दिला जाणीवपूर्वक. परंतु राज्यामध्ये जवळजवळ 79 महामंडळं आहेत आणि ही महामंडळं स्वायत्त आहेत. जरी ती सरकार पुरस्कृत असली तरी ही महामंडळं ही स्वतःचा त्यांचा कारभार ते स्वतः करतात, त्याला चेअरमन आहे, बोर्ड आहे, आणि एक महामंडळ सरकारमध्ये विलिनीकरण केल्यानंतर इतरही महामंडळ आग्रह धरणार, म्हणून कुठल्याही तऱ्हेचा ती संयुक्तिक मागणी नव्हती. उलट एसटीच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणं, सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचं निवृत्ती वेतन असेल किंवा त्याप्रमाणे जे वेज बोर्ड असेल त्यांच्या मागण्या लोकशाही आघाडी सरकारने मान्य केल्या, कॅबिनेटमध्ये निर्णय झाले. ते निर्णय काय एकट्या शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाही केले, जरी परिवहन खातं अनिल परब नामदार यांच्याकडे असलं तरी वेळोवेळी त्या अनिल परब साहेबांना आमचे नेते काँग्रेसचे नामदार बाळासाहेब थोरात साहेब असतील, नामदार अशोकराव चव्हाण साहेब असतील, आमचे काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले असतील, सर्व आमच्या नेतेमंडळींनी या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत एक सकारात्मक अशी पावलं टाकली आणि म्हणून कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. राज्य सरकारने निर्णय केला की जरी विलिनीकरण नियमाने होत नाही, तांत्रिक त्याला अडचणी येत नाही, विलिनीकरण जरी होत नाही तरी एसटीच्या कामगारांची पगारवाढ असेल किंवा अन्य काही प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सकारात्मक दृष्टीने ती पावलं टाकली आणि त्याप्रमाणे वेळोवेळी इथं हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाल्या. हायकोर्टातसुद्धा याचिका दाखल झाल्यानंतर सरकारचे जे प्रतिज्ञापत्र असतं ते प्रतिज्ञापत्रामध्ये एसटीच्या कामगारांचे सकारात्मक सगळ्या मागण्या महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या आहेत आणि म्हणून राज्यामध्ये चांगलं काम चालू आहे हे ह्या मंडळींना देखवत नाही. म्हणून वेळोवेळी कधी कंगना नावाची नटी तिला पुढे करायचं, अर्णव गोसावीचं प्रकरण काढायचं, कुठंतरी काहीतरी खोटे नाटे आरोप करायचे, धार्मिक भावना दुखवायच्या, कुठेतरी मशिदीचा भोंग्याची भूमिका घ्यायची. मशिदीचे भोंगे ठीक आहे, आमचं म्हणणं आहे मशिदीवर भोंगे ते कमी आवाजातच राहिले पाहिजे, जास्त मोठ्या आवाजामध्ये ध्वनी प्रदूषण नाही झालं पाहिजे, या मताचे आम्हीसुद्धा आहोत ना. परंतु त्यांच्या मशिदीवरचे भोंगे काढत नाही तोपर्यंत लगेच मंदिरांवर हनुमान चालीसा लावा, अशा तऱ्हेने मग तिथं एक धर्मयुद्ध ज्याला म्हणतो असं जाणीवपूर्वक पुढे केलं जात आहे. आणि म्हणून जसे पडळकर असतील किंवा एसटी कामगारांचं वकीलपत्र ज्या वकिलांनी घेतलं आहे तो सदावर्ते गुणवंत सदावर्ते, एसटी कामगारांचं वकीलपत्र त्याच्याकडे आहे. मराठा आरक्षणाचा निर्णयाच्या विरोधात पिटिशन जे दाखल केलेलं आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात, ते हे सदानंद हे सदावर्ते गुणवंत सदावर्ते ती याचिका ती केस चालवत आहेत मराठा आरक्षणाच्या विरोधात. ते सदावर्ते आझाद मैदानावर घोषणा देतात एक लाख एक मराठा लाख मराठा, ही किती विसंगती आहे. जो माणूस मराठा आरक्षणाला विरोध करतो तो एसटीचं वकीलपत्र घेतो आणि त्याच्या नादी लागून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन चुकीच्या दिशेला नेऊन ठेवलं, त्याचा परिपाक आझाद मैदानावर त्या दिवशी जल्लोष झाला. आझाद मैदानावर जणू काय सरकारने मागण्या मान्य केल्या, सगळं कोर्टानेसुद्धा आदेश दिले, अशा तऱ्हेचा जल्लोष झाला. परंतु नंतर षडयंत्र रचून भाजपच्या काही मंडळींनी, भारतीय जनता पक्षाचे नेतेमंडळीसुद्धा याच्यात आहे, त्यांनी सगळ्यांनी एसटी कामगारांना भडकवलं आणि चुकीच्या दिशेने परवा आमचे नेते माननीय आघाडीचे नेते माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या राहत्या घरी, तो बंगला सरकारी बंगला नाही, ते त्यांचं खाजगी निवासस्थान आहे, तिथं मुंबईला खाजगी निवासस्थानावर जाऊन तिथं हल्ला केला आणि जवळजवळ 125 कर्मचाऱ्यांनी जाऊन तिथं जो काही पवारसाहेबांचा तिथं बंगला आहे तिथे जाऊन
तो तिथं तो हिंसक हल्ला होता. तिथं काही आंदोलन वगैरे काही नव्हतं. आंदोलन करण्याची जागा ही आझाद मैदानावर नसती. परंतु आझाद मैदान सोडून आमच्या एक नेत्याच्या घरावर हल्ला करणं हा म्हणजे हा हल्ला अतिरेकी हल्ल्यासारखाच आहे. हा एक एक वेगळ्या तऱ्हेने ते हल्ल्याला स्वरूप आहे. तिथं त्यांना काहीतरी वेगळं काहीतरी घडवायचं होतं आणि म्हणून असे हिंसक हल्ले महाराष्ट्रामध्ये कधी चालत नाही. तुम्हाला जनतेने, लोकशाहीने, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आंदोलन करण्याचा हक्क दिला आहे. आज पवारसाहेबांच्या घरावर तुम्ही आंदोलन करून आंदोलनाच्या नावावर हल्ला करताय, दगडफेक करताय, शिवीगाळ करताय. उद्या काँग्रेसच्या नेतेमंडळींच्या सुद्धा तुम्ही घरांवर हल्ले कराल. उद्या शिवसेनेच्या नेतेमंडळींच्या घरावर हल्ला कराल. हे राज्यात असं चालत नाही. जाणीवपूर्वक महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही आहे. ही निंदनीय आहे. जरी भारतीय जनता पक्षाचे नेतेमंडळी म्हणत असतील, फडणवीस म्हणाले ही घटना चुकीची आहे, आम्ही निंदा करतो, परंतु तेवढ्यावर भागत नाही. सदानंद हा जो गुणवंत सदावर्ते वकील आहे, हे भाजपचं पिल्लू आहे. किरीट सोमय्या कोण आहे हो? किरीट सोमय्याला सुद्धा भाजपने सोडलेलं आहे. नुसतं खोटे नाटे आरोप करायचे. सोमय्या फक्त उठतात दिवसभरातून, खोटे नाटे आरोप करायचे. यांनी भ्रष्टाचार केला, त्यांनी भ्रष्टाचार केला. काहीतरी चुकीची आकडेवारी जुन्या काहीतरी फाईल ईडीकडे द्यायच्या, जणू काय ईडीचे प्रवक्तेच आहे. अशा तऱ्हेने सोमय्यांचं नाटक चालू आहे. म्हणजे सोमय्या असतील, हा सदावर्ते असेल, गोपीचंद पडळकर असतील, ती भारतीय जनता पक्षाची पिल्लं आहेत. आणि नव्याने एक आता एक मनसे नावाची संघटना जी राजसाहेबांची, ठाकरे साहेबांची आहे, मनसेना सुद्धा भाजपच्या पक्षाच्या नेतेमंडळीच हाताशी धरून एक वेगळा हिंदुत्वाची कल्पना ते पुढे मांडून राहिले आहेत की धर्माधर्मामध्ये विद्वेष तयार करायचा, राज्यात शांतता राहून द्यायची नाही. एक राज्यामध्ये चांगल्या तऱ्हेने कारभार चालू आहे, राज्यामध्ये शांतता आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करायचा. असे सगळे उद्योग भारतीय जनता पक्ष असेल, मनसे असेल किंवा त्यांचे हे सगळे पिल्लावळ असेल, ही सगळी इथं करते. म्हणून अकोले तालुक्यात सुद्धा या सगळ्या कृतीचा आम्ही निंदा करतो, निषेध करतो. वास्तविक राष्ट्रवादी पक्षाचं काल आंदोलन मूक मोर्चा तिथं होता, परंतु इथं आमदार राष्ट्रवादीचे आहेत. शिवसेना पक्षाने सुद्धा सोमय्याचा परवा तिथं निंदा केली. आमची खंत आहे की काँग्रेस पक्ष राज्यात जसा महाविकास आघाडीत आहे, तसा जिल्ह्यात आहे, तालुक्यात आहे, तेवढं अशी आंदोलनं करताना महाविकास आघाडी म्हणूनच आंदोलनं केली पाहिजे. आमची अपेक्षा होती की तालुक्याचे आमदार किंवा राष्ट्रवादीने काल आम्हाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलवायला पाहिजे होतं, त्या मूक मोर्चा किंवा काय त्यांचं आंदोलन झालं असेल, परंतु न बोलवण्यामुळं या तालुक्यातला काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका मांडतोय की जे विरोध काकून अशा तऱ्हेचं चारित्रहरण करण्याचं काम चालू आहे, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचं काम चालू आहे, आणि पवारसाहेबांच्या एक निवासस्थानावर जो हल्ला इथं त्यांनी केला, याची निंदा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आपल्या माध्यमातून जनतेशी बोलतोय. हे प्रकार इथून पुढच्या काळात थांबले नाही तर महाविकास आघाडीचे आमचे नेते मंडळी, आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे नेते, आम्ही सर्व तालुक्यातले सर्व नेते आणि कार्यकर्ते, आम्ही या प्रवृत्तीचा एक बिमोड या ठिकाणी लोकशाही मार्गाने करू. एवढंच या ठिकाणी सांगतो, माझं दोन शब्द संपवतो.